बुलढाणा जिल्ह्यात येत असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील जामोद या गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गावावर कुठलीही रोगराई येऊ नये म्हणून संपूर्ण गावाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी दुग्ध परिक्रमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अतिप्राचीन काळापासून जामोद इथे आषाढी गुरुपौर्णिमेला ही अनोखी परंपरा जोपासली जात आहे. या निमित्ताने 3 जुलैच्या सायंकाळी 5 वाजता डोंगरबेस भागातील मरीमाता मंदिरात विधिवत पूजा करून या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. छिद्र असलेल्या मातीच्या घागरीत गायीचे शुद्ध दूध टाकून ती घागर खांद्यावर घेऊन पूर्ण गाव कुसाच्या बाहेरून चालत अखंड दुधाची धार फिरविण्यात येते. सदर दुधाची धार पुरावी म्हणून एकूण 7ही गावाच्या वेशीवर 7 माणसे गायीच्या दुधाने भरलेली तांब्याची घागर घेऊन हजरच असतात. या मिरवणुकीदरम्यान एका इसमाच्या डोक्यावर मरीमातेचे पेटते अग्नी धुपारणे असते. मिरवणुकीदरम्यान मरीमाता की जय असा जयघोष करत डफळ्यांच्या निनादात गाव परिक्रमा पूर्ण करण्यात येते. पूर्ण गावाबाहेरून दुधाची धार फिरून आल्यानंतर डोंगरवेस भागातील हनुमान मंदिरात प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात येते. दर आषाढी गुरुपौर्णिमेला दुधाची धार फिरवल्याने गावामध्ये कुठलीच रोगराई पसरत नसल्याची स्थानिक ग्रामस्थांची श्रद्धा आहे. सदर परिक्रमेच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री पुंडलिक काळपांडे, समाधान दामधर, प्रमोद भोपळे, नामदेव धर्मे, संदीप दलाल, रमेश हागे, प्रल्हाद फुसे, संतोष बोडखे, श्रीराम दामधर, भगत, सुभाष ढगे, अमोल घाटे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ सहभागी झाले होते. MCN न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे, जामोद.